गणेशोत्सव काळामध्ये शांतता राहावी, कायदा सुव्यवस्था अबाधित असावी यासाठी कोल्हापूर पोलीस दलाकडून आज पोलीस संचलन करण्यात आलं. पोलीस अधीक्षक महेंद्र पंटी यांच्यासह सुमारे 200 अधिकारी आणि कर्मचारी वाहनांच्या ताफ्यासह या संचलनात सहभागी झाले होते. हे संचलन नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरलं. गणेशोत्सवादरम्यान सामाजिक शांतता राहावी यासाठी पोलीस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूर पोलीस दलाकडून शहरामध्ये संचलन करण्यात आलं. प्रारंभी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मार्गदर्शन केलं. गणेशोत्सव काळामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांचं बारीक लक्ष असेल. सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सामाजिक शांतता आणि सलोखा यांना बाधा पोहोचवणाऱ्या व्यक्तींना तात्काळ ताब्यात घ्यावं यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी मार्गदर्शन केलं. हेच आवाहन करेल की कोविडच्या नंतर 2 वर्षानंतर मागील वर्षापासून गणेशोत्सव परत एकदा आपण उत्साहात आणि आनंदात साजरा करत आहोत. यावर्षी देखील उत्साहात आनंदामध्ये आपण साजरा करावा, परंतु या उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये व शांतता राहावी यासाठी देखील काळजी घ्यावी. काही अनुचित प्रकार घडत असेल तर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षात माहिती दिली. दरम्यान बिंदू चौकातून पोलीस दलाच्या सशस्त्र संचलनाला सुरुवात झाली. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पान लाईन मार्गे शिवाजी चौकात आणि तिथून बिंदू चौकात पोलिसांचा फौज फाटा आला. या संचलनात पोलीस दलाच्या 17 चारचाकी वाहनांसह सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. स्वतः पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपअधीक्षक अजित टिके, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्यासह 19 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 176 पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस दलाची तत्परता दाखवून दिली, तर शीघ्र कृती दलाच्या वतीनं दंगल काबू प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.